पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आदिसभा निवडणुकीसाठी सध्या मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याकरिता नोंदणीकृत पदवीधरांना पदवीधर मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी 8 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सुरेश पवार यांनी दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळासाठी सध्या निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. अधिसभेच्या 10 पदवीधर जागेसाठी मतदार नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून सुरू आहे. विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी सन 2010, 2015, 2017 आणि 2022 मध्ये ज्या पदवीधरांनी पदवीधर म्हणून नाव नोंदणी केली आहे त्या सर्वांना आता मतदानासाठी पदवीधर मतदार म्हणून नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. ऑनलाईन पद्धतीनं 4 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती, त्यास 8 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून 8 ऑगस्ट 2022 पर्यंत सर्व नोंदणीकृत पदवीधरांनी अधिसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार म्हणून भाग घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर पवार यांनी केलंय.